तुम्ही पत्रकार आहात, आजपर्यंत या मनशान किंवा सरकारान तुमच्या कॅमेरान बसून असो एक शब्द आहा की बाबा कला अकादमी आम्ही मोडटले नक्की तुम्हाला दाखया, जाल्यार हो शब्द खंयच्यान येयलो? हो म्हजो जे कोण सोशल मिडियाचेर आज डिबेट करतात पण तांकां म्हजे आव्हान आहा, ताणें म्हजे मुखार येवन बसचें आनी हांव फ्री आसा, ओपन आसा, माय गव्हर्नमेंट इज ट्रान्सपरंट, पूण कितेंय कितें जर कितें आमी आयकलें जाल्यार हांव कोणाक कॅरूय करपाना, त्यामुळे हांव डायरेक्ट सांगता कशें आसा. हांव फ्लोराचेर हांवें उतर दिल्लें आसा, कितें दिल्लें आहा, सबंद गोंयच्या लोकांनी पळयलां, सबंद भारतभराच्या लोकांनी पळयलां की आमचो एनालिसीस चालू आसा. डेमोलिशींग हो शब्द खंयच्यान आयलो तें म्हाका खबर ना. आमी म्हणला स्ट्रेंथनिंग ऑफ द कला अकादमी, दॅट हॅज टू बी डन, दॅट इज द प्रिलिमिनरी स्टेज, जो रिपोर्ट जो आसा तो आमचे कडेन पाविल्लो आसा, अँड दॅट हॅज टू बी दॅट हॅज गिवन नॉट बाय एनी कन्सल्टंट, प्रायव्हेट कन्सल्टंट, इट इज अ प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन, दॅट इज अ गोवा इंजिनियरिंग कॉलेज हॅज गिवन अस अ रिपोर्ट. बट त्याच्या प्रमाणेच आमकां खंय तरी एक सेकंड ओपिनियन घेवपाक जाय. हांवें उदाहरण दिल्लें आशिल्लें गोंयच्या विधानसभेन, खंयच्या मनशाक एक अकस्मात ताका कॅन्सर जाता अशें दिसता, तो एका दुसऱ्या दोतोराचो ओपिनियन घेतलोच न्ही. त्या दृश्टिकोनांतल्यान गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाक आमी एक रिक्वेस्ट केल्ली आशिल्ली की तुमी ह्या कला अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करचे आनी त्या संदर्भान आमकां रिपोर्ट दिवचो, आनी विदीन त्या दिसा पासून 7 दीस भितर दे हॅव फ्लोटेड अ टेंडर, आनी टेंडर फ्लोट केल्या नंतर आज वी एक्सपेक्ट द रिपोर्ट बाय 3rd of September, तांचे रिपोर्ट 8th of September सॉरी, आनी तर जाल्या नंतरूच आमी एनालिसीस करतले वॉट वील बी द एक्शन ऑफ कोर्स, वॉट इज द सजेशन हॅज बीन गिवन बाय द बोथ द एजन्सीज, वी वील कॉल बोथ द एजन्सीज इन फ्रंट अ पॅनल विच वील इन्क्लूड ऑल द आर्किटेक्ट, बाकीचे एनवायरमेंटलिस्ट, इवन वी आर गोईंग टू कॉल टू द प्रेस रिपोर्टर. सगळे काही गोष्टी आम्ही ट्रान्सपरंट वे आम्ही मांडतात, त्याला वेळाचेर हे खंयच्यान आयिल्ले आसा ते म्हाका तुम्ही आनी हेजो खुलासोय पत्रकारांनी करचो. कशा खंयच्या एका अकादमीचे नाव पिड्यार करपाक कोण जबाबदार आहे का? यू आर द विटनेस फ्रॉम वेअर द वर्ड हॅज कम फ्रॉम द डिराइव डेमोलिशन. हो एक साधो प्रश्न आसा. आता जाऊ पर्सनली बिईंग एज अन इंजिनियर आय पर्सनली इंटरफियर इन द सेन्स हांव पर्सनली हांव त्या जाग्याचेर वता. आज 3 तरेच्यो टेस्ट आज ऑलरेडी हे जाल्ले आसात. एक म्हणजे कोर टेस्ट आसात, कार्बोनेशन टेस्ट जेका कॉन्क्रीट जे एटमोस्फियर जे आसा त्याच्या खातीर आम्ही हे करतात, आणि तिसरी टेस्ट म्हणजे कोर कटिंग. हे स्टील्साचे भितर कितली स्ट्रेंथ आहा, कॉम्प्रेस स्ट्रेंथ आहा, ह्यो सगळ्यो काही गोष्टी जाणून घेवपाचो आम्ही प्रयत्न करतात. इट इज नॉट मीन दॅट कोण तरी सोशल मिडियाचे कोणी असो, ते कन्सल्टंट असो किंवा आर्किटेक्ट असो, ते सोशल मिडियाचे कितें कितें जर उलयतले जाल्यार आमी ते खबर घेवपाचे, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारपाची गरज असा, आणि नंतर ते सगळे काही गोष्टी मुखार हाडपाची गरज असा. अननेसेसरी बाकी सगळे काही गोष्टी अजून पर्यंत कोण जे उलयता ते अजून पर्यंत आमकां तरी केन्ना पत्रव्यवहारू केल्लो ना, किंवा आमकां तुजे कडेन बाबा त्या ह्या संस्थेचो किंवा ह्या वास्तूचो कोणाक मोग आसा, ते मोग्याक अजून पर्यंत दिसले ना बाबा हेजे ऍडमिनिस्ट्रेटर जो कोण आहा किंवा मेंबर सेक्रेटरी जो कोण आहा किंवा ह्या ऑफिसाची कोण जरी जबाबदारी आहा ताका येऊन मेळपाची अजून पर्यंत हे झाले ना, वेळ मेळना. फक्त सोशल मिडियाचेर फक्त ते बरोवपाक कळटा म्हणून बरोवपाचे? अरे हांव चॅलेंज न्ही, आय चॅलेंज देम, तुम्ही या म्हजे मुखार या, तुमकां कितें आसा तें माणा आनी मागीर हे करा. परत परत म्हाका सोशल मिडियाच्यो हांवूय खूब आयकना, पूण जो पर्यंत काही गोष्टी आमचे कडेन तुम्ही जाणा जायना तो पर्यंत कितेंय करतलो आमी कितें आयकपाचें? दॅट कॅनॉट बी पॉसिबल.